अहमदनगर येथील श्री केशरचंद गुलाबचंद मुनोत नेवासकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेला आणि त्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या KG कला वाणिज्य रात्र महाविद्यालयाला पर्यावरणीय शाश्वत विकासासाठी हरित पट्टा आणि त्या अंतर्गत केलेल्या गेलेल्या प्रयत्नांसाठी कॅनडा ऑक्युडेशन सर्व्हिसेस अंतर्गत 14001/2015 ISO मानांकन प्राप्त झाले. आज पर्यावरणाशी निगडीत अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत ज्याला मानवाचं अयोग्य वर्तन आणि अयोग्य सवयी कारणीभूत आहेत. पर्यावरण जतन करण्याची प्रत्येक मानवाची जबाबदारी आहे. जर आपण पर्यावरणाप्रती सकारात्मक विचार केला तर भविष्यामध्ये आपल्या पुढील पिढीकडे स्वच्छ हवा, पाणी आणि चांगला निसर्ग देऊ शकतो. यासाठी KG कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये पर्यावरण विषयक व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात आली. यामध्ये परिसरांमध्ये हरितपट्टा विकास करण्यात आला, तसेच विजेचा वापर योग्य प्रमाणात करून पर्यायी वीज बचत करण्यात आली. टाकाऊ मधून टिकाऊ संकल्पना राबवण्यात आली. प्लास्टिक वापरावर मर्यादा घालण्यात आल्या, तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पर्यावरणाप्रती शिक्षित करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून पालवी या शाश्वत विकासावर आधारित अंकाची निर्मिती देखील करण्यात आली. या व्यवस्थापन प्रणालीमध्ये आरोग्य, ऊर्जा, निसर्ग संवर्धन, पाण्याचा योग्य वापर, वृक्ष लागवड, जैवविविधता, हवामान बदल, हरित प्रणाली, स्वच्छता इत्यादींबाबत महाविद्यालयीन धोरण नामांकन 14001/2015 देण्यात आले. हरित प्रणालीबाबत नामांकन प्राप्त होणारी श्री केशरचंद गुलाबचंद मुनोत नेवासकर ही जिल्ह्यातील पहिली संस्था आहे. संस्थेस आणि महाविद्यालयास उत्कृष्ट व्यवस्थापन प्रणालीचे ISO सन 2001/2015, सन 2017 प्राप्त करून झाले होते. परंतु पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली 14001/2015 प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्यता प्राप्त केली आहे. श्री हस्तिमल चांदमल मुनोत, श्री लालचंद चंदनमल मुनोत, श्री मनसुखलाल चांदमल मुनोत, श्री मोहन नेमीचंद मुनोत, श्री प्रकाश धनराज मुनोत, श्री शरद पेमराज मुनोत, श्री किशोर हस्तिमल मुनोत यांनी आखलेल्या धोरणांमुळे संस्थेला आणि महाविद्यालयास यश प्राप्त झाले. याबाबत संस्थेचे आणि महाविद्यालयाचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात आलं, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त संचालक श्री किशोर मुनोत आणि महाविद्यालय परिसर संचालक डॉ स्वाती मुनोत यांनी दिली आहे. अहमदनगरमधलं जे KG कला वाणिज्य महाविद्यालय आहे, रात्र महाविद्यालय, त्याचं कॅम्पस डायरेक्टर म्हणून मी काम करते. सांगायला आनंद वाटतो की आपल्या कॉलेजला आणि आपल्या ट्रस्टला, जो KG केशरचंद गुलाबचंद मुनोत नेवासकर ट्रस्ट आहे, ह्या दोघांना मिळून जे कॅनडा कार्ड्स आहे इंटरनॅशनल, जे BSL 14001, ही जी पर्यावरणाशी संबंधित जी काटेकोर प्रणाली आहे, त्याचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालं आहे की महाविद्यालय आणि ट्रस्टचे जे काही प्रयत्न केले गेलेले आहेत पर्यावरण आणि शाश्वत विकासासंदर्भातले, तर त्यामध्ये पाण्याचा योग्य वापर किंवा ग्रीन हरित पट्टा तयार करणं, याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये एक संकल्पना राबवली जाते की एक विद्यार्थी एक झाड, तर त्या पद्धतीने सगळा जो परिसर आहे तो ग्रीनरी युक्त करण्यात आलेला आहे. लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याकरता महाविद्यालयाच्या वतीने एक मासिक काढलं जातं पालवी नावाचं, तर त्याच्यामध्ये जे ह्या डेव्हलपमेंटबाबतचे वेगवेगळे विषय हाताळले गेले या सगळ्याचा विचार करून हे सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. मला हे पण सांगायला आनंद वाटतो की पुणे विद्यापीठातलं, नगर जिल्ह्यातलं पहिलं हे रात्र महाविद्यालय आहे जिथे विद्यार्थी दिवसभर काम करून इथे शिकायला येतात, आणि हे विद्यार्थी पण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आत्ताच जर आपण त्यांना ह्या गोष्टी जर आपण त्यांना पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं तर ते एक जबाबदार नागरिक होऊ शकतात. ह्या अनुषंगाने हे जी आहे ही आमची महाविद्यालयाची, त्याचबरोबर जिल्ह्याची पण प्रगती म्हणता येईल आपल्याला. धन्यवाद. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, परंतु जनता ही त्या पर्यावरणाचं महत्त्व समजत नाही. प्रत्येक बाबतीत जास्तीत जास्त हिरवळ जास्त पाहिजे, आणि ज्यामुळं कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्यापासून त्याला बाजूला ठेवायला पाहिजे. म्हणजे असं की विजेचा वापर कमी केला पाहिजे, पाण्याचा वापर कमी झाला पाहिजे, की ज्यामुळं हवा दूषित होणार नाही याकरता प्रयत्न करणं अत्यंत जरूर आहे. आपल्या देशात म्हणा, आपल्या नगर जिल्ह्यात म्हणा, याकडं जनतेचं फार दुर्लक्ष आहे. त्याची आवश्यकता पाहून जनतेने त्याप्रमाणे
स्वतःच्या स्वभावात दुरुस्त करायला पाहिजे असं माझं मत आहे. मी किशोर अस्थिमल मुनोत, के जी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा ट्रस्टी संचालक. सांगण्यास आम्हाला फार आनंद होतो की संस्थेला ISO 9001:2015 2017 साली मिळालेलं होतं. तदनंतर 2018 त्याचं रिन्युअल झालेलं आहे आणि 2018 जे काही हरित क्रांती महाविद्यालय कॅम्पसमध्ये केली गेली त्यामुळे संस्थेस ISO 14001:2015 मिळालेलं आहे. त्यामुळे जे काही केलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं जो काही समतोल राखला जातो, विजेची बचत केली जाते, यासाठी हा दिलेला. आणि माझ्या मते की महाविद्यालयांमध्ये किंवा शाळांमध्ये हा प्रथमच पुरस्कार किंवा ISO 14001:2015 मिळालेला असेल. सांगण्यास स्वार्थ अभिमान आहे की यासाठी कॉलेजच्या प्राचार्या सौ स्वाती मुनोत, त्याच्यानंतर आम्ही जी शाळा चालवतो पंडित नेहरू हिंदी विद्यालय, त्या शाळेचे क्लार्क ठाकूर आणि इतर अध्यापक, अध्यापिका आणि विद्यार्थी यांनी सर्वांनी मिळून या 1.5 एकरच्या कॅम्पसमध्ये जवळपास 150 झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे. आणि याद्वारे एकच सांगू इच्छितो की असाच जर उपक्रम प्रत्येक महाविद्यालयाने, प्रत्येक शाळेने जर चालवला तर निदान विद्यार्थ्यांमध्ये ती जागृती होऊन विद्यार्थी ज्या परिसरामध्ये राहतात त्या परिसरामध्ये तेही अशा प्रकारचं ट्री प्लांटेशन, झाडे लावून झाडे जगवण्याचं काम करू शकतील. आणि जेणेकरून पर्जन्याचं एक दुर्भिक्ष वेळोवेळी येत जात आहे तर त्याला काहीतरी प्रमाणामध्ये रोग बसेल आणि आपल्याकडे हरित क्रांती मोठ्या प्रमाणावर होईल की जेणेकरून चांगल्या प्रकारचं पर्यावरण आपल्या समतोल आपल्याकडे राखला जाईल. मी तर याद्वारे अजून एक नगरकरांना विनंती करेल की शहराच्या आजूबाजूला जे काही डोंगर परिसर आहेत, आम्हीसुद्धा तो प्रोजेक्ट हातात घेत आहोत की त्या ठिकाणीसुद्धा थोडीशी पाण्याची सोय करून जर अशा प्रकारे ट्री प्लांटेशन केलं तर नगरच्या अवतीभोवतीची जी काही झाडं डोंगर आहेत त्याच्यावरती अशा प्रकारचं ट्री प्लांटेशन केल्यामुळे आपण जे काही पर्जन्य छायेमध्ये येतो तर त्यातनं आपण बाहेर पडू शकतो आणि चांगल्या प्रकारचं पर्यावरण समतोल आपल्याकडे आपण राखू शकतो. धन्यवाद. करायचं केशर गुलाब मुनोत सार्वजनिक, केशर गुलाब मुनोत नेवासकर ट्रस्ट यांच्या वतीनं चालवलं जाणारं के जी मुनोत कला आणि वाणिज्य विषयांचं रात्र महाविद्यालय. या महाविद्यालयाला कॅनडातल्या एका संस्थेनं ग्रीन अवॉर्ड दिला. याच्या अगोदर ISO अवॉर्डही या कॉलेजला मिळालेला आहे. कॉलेज अतिशय चांगल्या रीतीनं प्रगती करत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपापल्या परीनं एक एक प्लांट कॉलेजला दिलं आहे. त्याचं सगळ्याचं प्लांटेशन कॉलेजच्या आवारामध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारानं ग्रीनरी तिथं डेव्हलप झालेली आहे, विकसित झालेलं आहे. महाविद्यालय अतिशय वेगानं विकसित होत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये महाविद्यालयानं नेत्रदीपक अशा प्रकारची प्रगती केलेली आहे. महाविद्यालयातल्या माजी विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि आजी विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा असा एक मेळावा आम्ही लवकरच आयोजित करत आहोत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंबंधात संबंध समाजाला निश्चितपणानं माहिती मिळेल की गेल्या 10 वर्षामध्ये या महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं प्लेसमेंट कुठं कुठं झालेलं आहे हे समाजाला नीटपणानं कळेल आणि पालकांचा या महाविद्यालयाविषयीचा जो दृष्टिकोन आहे तोही आम्हाला विद्यार्थी, पालक, शिक्षक या मेळाव्यामध्ये निश्चितपणानं अनुभवायला मिळेल अशी आमची मूळ धारणा आहे. आणि या भूमिकेतून हे महाविद्यालय सातत्यानं जे नोकरी करणारे आहेत, अर्धवेळ काम करणारे आहेत, पूर्णवेळ काम करणारे आहेत, परंतु त्यांना शिक्षण घ्यायची संधी मिळाली नाही अशांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या सार्वजनिक सेवा ट्रस्टच्या मार्फत या कॉलेजमधून होतो आहे.
आणि ही समाजातल्या सर्व थरातल्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आणि स्पर्हणीय अशा प्रकारची गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद. प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.